उमावर आपण अविश्वास दाखवून चूक तर नाही ना करत आहे? तो जग्गू खरंच तिचा नवरा नसेल तर? तसं असेल तर मग तू तरी कशाला खोटं बोलेल? आणि तो खरं सांगत असेल तर मग उमा का नाकारते त्याला? मला कळत नाहीये दुसऱ्यांचे टेन्शन मी का घेतोय. हा उमाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, मग मी का तिचा इतका विचार करतोय? मला सांग, हे काय चाललंय? का तू आडमोठेपणा करतेस? तुझ्या लेखी निरजा, केतकी, मनोरमा मावशी सगळे खोटे. चल मानलं सगळे खोटे, पण तू तुझ्या नवऱ्यालाही खोटं ठरवतेस का? कशासाठी? तुझा प्रॉब्लेम काय? काय सांगू मी आता साहेब? मी तुम्हाला सगळ्यांना इतक्या वेळेला सांगायचा प्रयत्न केला की तो माणूस माझा कोणीही लागत नाही, तरी सुद्धा तुम्ही शरप शरप. हे बघ उमा, मला खरं खरं काय तसा, तुला इथल्या ऐशो आरामाची सवय लागली आहे का? तसं असेल तर स्पष्ट सांग मला. हे बघ, तू इथे राहून माझ्या डॅडींची खूप सेवा केलेली आहेस आणि त्याची भरपाई करण्याची माझी तयारी आहे. किती पाहिजे तुला? 1 लाख, 2 लाख, 3 लाख, किती हवे तेवढे माग मी देईन तुला. निदान ते घेतल्यानंतर तुझ्या नवऱ्यावर जे काय कर्ज आहे ते तू फेडशील आणि तुझ्या संसाराला नव्याने सुरुवात करशील, म्हणजे तूही खुश आणि तुझ्या नवऱ्यामुळे या घरामध्ये जे काय प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत त्यातून आम्ही सुटू, म्हणजे आम्हीही खुश आणि तू गेल्यानंतर निर्जाही परत येईल. त्यामुळे हे बघ, विचार कर आणि मला स्पष्ट काय ते सांग. जग्गू जगताप म्हणून ओळखतात आपल्याला, नाही म्हणजे असं उमाचा नवरा म्हणून सुद्धा ओळखतात. माझी सून निरजा आहे आणि तुझा काय संबंध बी नाही माझ्याशी. तुला म्हणलं नव्हतं मी काय बी करून गौरीला घराबाहेर काढणार, पण गौरी आज राज्यालाच घर सोडून जाते. तू उद्याच येईल इकडं, तुझ्या स्वागताची अशी जय्यत तयारी करते ना की बघच. कुठं बी जा, पण आम्हाला सुखानं जगू दे. या घरातनं निघून जा कायमची. आत्ता त्याला वाचलीस तू, पण एक ध्यानात ठेवायचं, आजची रात शेवटची रात आहे तुझी या घरात. तुला इथल्या ऐशो आरामाची सवय लागली आहे का? तसं असेल तर स्पष्ट सांग मला. तू इथे राहून माझ्या डॅडींची खूप सेवा केलेली आहेस आणि त्याची भरपाई करण्याची माझी तयारी आहे. किती पाहिजे तुला? 1 लाख, 2 लाख, 3 लाख, किती हवे तेवढे माग मी देईन तुला. लेकिन साहेब, मी हे घर सोडून चालले आहे
मी तुमच्या घरी राहिले ह्यात माझा कोणताही स्वार्थ नव्हता. तुम्हाला फसविण्यासाठी किंवा लुबडण्यासाठीही मी तुमच्या घरी राहत नव्हते. अवांची सेवा ही मी निर्व्याज मनाने केली. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण मी खरं सांगते, तो माणूस माझा नवरा नाही आहे. मी त्याला ओळखतही नाही. उमा, मावशी का वागतात माझ्याशी असं? त्यांनी मला रात्रीच्या रात्री घराबाहेर काढलं, नाही तर त्या माणसाबरोबर पाठवायची धमकी दिली. सगळं माहीत असूनही का वागतायत त्या असं माझ्याशी? त्या परक्या माणसाशी माझं नातं जोडण्याचा प्रयत्न का करतायत त्या? माझ्या चारित्र्यावर अशी चिखलपेक करून काय मिळणार आहे त्यांना? पोरी, जा बरं घरी. अगं, खूप उशीर पण झालाय, जा बरं तुझ्या घरी. आणि मंदिर पण बंद व्हायची वेळ झाली आहे ना, जा बरं, जा. चल. काय ग, त्या आगाऊ माणसाला इथे बोलवून घ्यायचं काम तुझंच ना? मी मी कशाला बोलू? मला काय गरज पडले? खोटं बोलू नकोस. हे बघ, तू उगीच गौरीला अडचणीत आणायचा प्रयत्न करू नकोस. ती इथून गेली तर आपल्याला किती प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील याचा विचार कर आधी. अनु, कसले प्रॉब्लेम घेऊन बसली आहेस? अगं, ती उमा घराबाहेर पडली तर नीरजा घरात येईल, कळतंय का तुला? मूर्ख आहेस तू, एक नंबरची. मामा, काय झालं? ठीक आहे, चिठ्ठी उमाने लिहून ठेवली, घर सोडून गेली ती. काय? उमा घर सोडून गेली? हो. कुठे? मला वाटतं की उमा खरं बोलते. तो जग्गू जो कोण आहे तो खोटं बोलतोय, आणि त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी ती घरातून निघून गेली. अरे देवा, म्हणजे रात्रीच तोंड काळकलं गं दोघांनी. अगं बाई, सामान सुमान बघ बाई, काय घेऊन गेलो असेल तर काय सांगावं? जरा गप्प बसतेस का? क्या हुई और कितनी देर? आप 2 मिनट. 2 मिनट? रापचिक माल है रे. Yeah.
अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.